भौतिक राशी त्यामध्ये मुक्त पतन किंवा फ्री फॉल यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तर ही कन्सेप्ट नेमकी काय आहे अगोदर आपण ते समजून घेऊया. बघा, एखादी वस्तू हवेतून खाली पडत असताना की त्या वस्तूवर नेमक्या तीन प्रकारची बलं कार्यरत असतात, ती नेमकी तीन बले कुठली आहेत, तर त्यातलं पहिलं आहे खालच्या दिशेने पृथ्वीचे गुरुत्वीय बल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो काय करतो, असा खाली खेचतो. त्यानंतर वरच्या दिशेने हवेचे प्लावी बल, फोर्स ऑफ बुयन्सी ज्याला आपण म्हणतो. आणि एक आहे तिसरं जे आहे वस्तूच्या वेगाच्या विरुद्ध दिशेने हवेचे घर्षण बल. म्हणजे वस्तू जर वेगाने खाली येते तर त्याच्या विरुद्ध घर्षण बल काय करत असतं, त्याला अपोज करत असतं. मग असे तीन प्रकारची बलं त्या वस्तूवर काय असतात, खाली पडताना कार्यरत होतात. परंतु आपल्याला बघायला मिळतं अशा वेळी जे प्लावी बल आहे ज्याला ते विरोध करत आहे त्या वस्तूला खाली पडण्यापासून, आणि एक आहे घर्षण बल, फ्रिक्शनल फोर्स आणि फोर्स ऑफ बुयन्सी, ही जी दोन बले आहेत या ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वीय बलाच्या तुलनेने अत्यंत कमी आहेत. मग अशा वेळी पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ वस्तू जवळजवळ ही एक समान युनिफॉर्म ऍक्सलरेशन दराने पडते. आणि वास्तविक पाहता सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे आहे फ्री फॉल आपल्याला फक्त निर्वातामध्ये शक्य आहे. आता याला जर आपल्याला उदाहरणामधून समजून घ्यायचं असेल तर बघा, एका बाजूला समजा हा असा एक लाकडी ठोकळा आहे, आणि एका बाजूला आपण काय करूया, हे असं एखादं झाडाचं पान आहे. एक लाकडाचा ठोकळा आहे आणि झाडाचं पान आहे. जर ऍट ए टाइम आपण ह्या दोन्ही गोष्टी जर सोडल्या तर काय होईल, जनरली आपण हे बघतो की जो जड आहे जड वस्तू निश्चित खाली येईल, परंतु पान मात्र काय होईल, घरंगळताना खाली येईल. काय गुरुत्वीय त्वरणामध्ये देखील आपण हे उदाहरण चांगल्यापैकी समजून घेतलं आहे, पण तरी सुद्धा फ्री फॉल आहे की याचा संबंध नेमका काय आहे या ठिकाणी आपण ते पुन्हा समजून घेतो आहोत. ते म्हणजे की ज्यावेळेस पान सुद्धा घरंगळताना खाली पडत असतं तर त्याला हवेचं जे घर्षण बल आहे त्याला काय करत असतं, विरोध करत असतं. मग ते घर्षण बल आणि त्या पानाचं जे काही वस्तुमान आहे या दोघांमध्ये परस्पर क्रिया होऊन म्हणजे पान येताना आपल्याला खाली कसं दिसतं, ते घरंगळत येताना दिसतं. पण जर आपण हाच प्रयोग समजा हा असेल पृथ्वीचा पृष्ठभाग, हाच प्रयोग जर आपण निर्वातामध्ये केला, ज्याला आपण म्हणतो व्हॅक्युम, निर्वात पोकळी, हा एक्सपेरिमेंट जर आपण निर्वात पोकळीमध्ये केला तर आपल्या लक्षात येईल निर्वात म्हणजे काय, की त्या हॉलमध्ये किंवा त्या रूममध्ये जी काही एअर मास आहे, हवा जी आहे, हवा काढून घ्यायची. मग हवा जर आपण काढली तर बघा काय होईल, फ्रिक्शन होईल का. हवा जर काढली आपण त्या हॉलमध्ये किंवा त्या ठिकाणची तर फ्रिक्शन बल त्याला अपोज करेल का, त्या पानाला पडल्यापासून नाही. मग आता बघा हवा काढल्यानंतर काय होईल, पृथ्वीचं पूर्णपणे गुरुत्वाकर्षण त्या पानावर काय होईल, कार्यरत राहील. पूर्णपणे काय होईल, ज्यावेळेस तुम्ही व्हॅक्युम करशाल या पानावर काय होईल, पूर्णपणे अशा पद्धतीने या पानाला खेचणार जे गुरुत्वीय बल आहे हे पूर्णपणे कार्यरत राहील. आणि मग हे गुरुत्वीय बल कार्यरत राहिल्यामुळे ही जड वस्तू ज्याला आपण लाकडी ठोकळा म्हणूया, खिळा असेल किंवा टाचणी असेल किंवा कुठली एखादी वस्तू घ्या जी वस्तुमानाने थोडीशी जास्त आहे, जड आहे, आणि इकडे पान मात्र वस्तुमानाने कसं आहे, हलका आहे. व्हॅक्युम मध्ये जर हा प्रयोग केला, जरी ते पान असेल, इवन म्हणजे छोटासा आपण असा खसखशीचा दाणा जरी घेतला किंवा अशी एखादं नेग्लिजेबल अमाऊंट मधलं जरी आपण एखादं हे घेतली वस्तू, तर जर तिथे व्हॅक्युम असेल तर बघा फ्री फॉल त्याला का म्हटलेलं आहे, कारण फ्री फॉल हे फक्त आणि फक्त निर्वातामध्ये शक्य आहे. ही फ्री फॉलची कन्सेप्ट 2019 MPSC ने आपल्याला विचारलेली आहे राज्यसभेला. मग आता मग निर्वातामध्ये काय झालं की हे लाकडाचा ठोकळा असेल आणि हा झाडाचं पान असेल, एक समान त्वरणाने
पृथ्वीकडे काय होईल खेचल्या जाईल आणि एकाच वेळी या दोन्ही वस्तू भूपृष्ठावर पडतील आणि यालाच काय म्हणायचं फ्री फॉल मुक्त पतन. फिजिकल क्वांटिटीज त्यामध्ये आपण बघतो आहे एनर्जी ऊर्जा कशाला म्हणायचं. बघा ऊर्जेची व्याख्या आपण इथे बघूया. कार्य म्हणजेच वर्क कार्य करण्याची क्षमता त्याला काय म्हणायचं ऊर्जा म्हणायचं. आता यामध्ये सर्वात महत्वाचं आहे कार्य ज्याला आपण म्हणतो वर्क. आता कार्य जर म्हटलं तर कार्याचं सूत्र जर आपण बघितलं तर कार्य म्हणजेच काय एक प्रकारे बल आणि त्या बलाचं विस्थापन ज्या दिशेने होते म्हणजे बल आणि विस्थापन यांचा गुणाकार म्हणजे काय असतो कार्य आणि ते कार्य करण्याची क्षमता म्हणजेच काय झालं ऊर्जा. आता ऊर्जेचेच रूपांतर कार्यामध्ये होते म्हणजे ऊर्जा आणि कार्य या दोघांची इंटरलिंक बघा रिलेशन कसं आहे की ऊर्जेचं रूपांतर ऊर्जा दिली आपण म्हणजेच काय झालं कार्य झालं आणि कार्य म्हणजेच काय बल आहे आणि त्यामध्ये विस्थापन आहे. आता कार्यामध्ये होत असताना कार्य आणि ऊर्जा म्हणून या दोघांची एकक कशी असतात समान असतात. आता जर याचं उदाहरण आपल्याला बघायचं ठरलं तर आहे प्रकाश त्याचप्रमाणे ऊर्जेचं उदाहरण ध्वनी ऊर्जा देखील आहे उष्णता ऊर्जा आहे रासायनिक ऊर्जा असते आण्विक न्यूक्लिअर एनर्जी आहे आणि इकडे विद्युत ऊर्जा आहे इलेक्ट्रिसिटी. आता त्यावर आधारित पुढचा नियम आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम ज्याला आपण म्हणूया लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जा ही नष्ट करता येत नाही किंवा ती आपल्याला निर्माण देखील करता येत नाही म्हणजे आपण तिला डिस्ट्रॉय करू शकत नाही किंवा तिला आपण निर्माण सुद्धा करू शकत नाही. फक्त ऊर्जेचे एका रूपातून काय होत असते दुसऱ्या रूपामध्ये आपल्याला तिचं कन्वर्शन करता येतं किंवा त्याला आपल्याला ट्रान्सफर करता येतं आणि पृथ्वीवर जी काही ऊर्जा आहे ती नित्य आणि कॉन्स्टंट आहे. या अर्थवरील जी पण काही ऊर्जा आहे कशी आहे रिमेन्स कॉन्स्टंट ती सदा सर्वदा स्थिर आहे कॉन्स्टंट आहे. आता बघा काही उदाहरणं आहेत त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण हा जो नियम आहे ऊर्जा अक्षयतेचा अक्षय या शब्दाचा अर्थ काय घेता येईल आपल्याला नाश न पावणारा न संपणारा. मग आता जसं उदाहरणार्थ एक आहे बॉम्ब फुटणे. आता बॉम्ब ज्यावेळेस फुटतो तर ती असते केमिकल एनर्जी. आता ती जी केमिकल एनर्जी आहे बॉम्ब फुटल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल मोठा साऊंड झाला म्हणजे ध्वनी ऊर्जेमध्ये तिचं रूपांतर झालं. त्याचप्रमाणे मोठा प्रकाश सुद्धा आपल्याला दिसला म्हणजे प्रकाश ऊर्जेमध्ये तिचं रूपांतर झालं. आणखी उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये हीट जनरेट झाली उष्णता निर्माण झाली म्हणजे ध्वनी प्रकाश आणि उष्णता अशा तिन्ही प्रकारे रूपांतर झालं त्या रासायनिक ऊर्जेचं. त्याचप्रमाणे आपण जे कायम वनस्पतीमध्ये जी क्रिया घडताना आपल्याला बघायला मिळते ती आहे प्रकाश संश्लेषण ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. मग फोटोसिंथेसिसमध्ये पण काय होतं जी फोटो एनर्जी आहे किंवा ज्याला आपण प्रकाश एनर्जी प्रकाश ऊर्जा म्हणतो मग या प्रकाश ऊर्जेचं काय होतं ही प्रकाश ऊर्जा देखील केमिकल एनर्जीमध्ये रासायनिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसते. आता त्याच पद्धतीने धनुष्यातून जर एखादा आपण बाण सोडला म्हणजे ताणलेला जर धनुष्य बाण असेल तर त्यामध्ये सुद्धा जी स्थितीज ऊर्जा आहे त्या स्थितीज ऊर्जेचं काय झालं गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर होताना आपल्याला बघायला मिळेल. आता टेलिफोन आहे टेलिफोनमध्ये काय असतं की जी ध्वनी ऊर्जा आहे साऊंड एनर्जी आहे ती काय होते इकडे विद्युत ऊर्जेमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला बघायला मिळते. तर अशा पद्धतीने भौतिक राशीमधली ही झाली फक्त ऊर्जा एनर्जी स्थितीज ऊर्जा किंवा ज्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणूया विशिष्ट स्थितीमुळे त्या पदार्थाने धारण केलेली ऊर्जा. आता ही जी ऊर्जा आहे त्या पदार्थाच्या स्थितीवर अवलंबून आहे. यामध्ये
सर्वात महत्त्वाचं की तो कुठल्या स्थितीमध्ये आहे त्यावरून काय ठरवलं त्याची पोटेन्शियल एनर्जी. आता बघा, मग आता स्थिती जी ऊर्जा जी आहे त्यामध्ये स्थिती म्हटलंय त्यामुळे पदार्थाचं वस्तुमान आपल्यासाठी महत्वाचं आहे, त्याच पद्धतीने गुरुत्वीय बल किंवा त्वरण महत्वाचं आहे, त्याच पद्धतीने त्या पदार्थाची आपल्यासाठी उंची सुद्धा महत्वाची आहे. मग आता जी स्थितीज ऊर्जा आहे किंवा त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणूया, ही म्हणजेच काय, एम फॉर मास, त्या पदार्थाचं वस्तुमान, गुरुत्वीय त्वरण असेल जी आणि त्याची हाईट असेल एच. म्हणजे आपल्याला माहिती आहे हा फॉर्म्युला झाला पीई पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय, एम जी एच. आता याचे काही उदाहरणं जर आपण बघितले तर बऱ्यापैकी आपल्या लक्षात येतं की जसं नंबर एक आहे धरणामध्ये साठवलेलं जे काही पाणी आहे ते साठवलेलं जे पाणी आहे आपण काय करत असतो, एका उंचीवर त्या धरणामध्ये पाणी साठवतो. समजा हे असं हे सगळं एका उंचीवर त्या डोंगराच्या रांगांमधून निघणारं जे पाणी आहे नदी अडवलं जाते आणि मग ते पाणी असं उंचीवरून खाली येताना आपल्याला दिसतं. परंतु ते जे साठवलेलं एका उंचीवर साठवलेलं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये काय झाली, स्थिती जी ऊर्जा आहे ती डिपेंड कशावर आहे, त्या किती प्रमाणात पाणी साठवलं गेलं, किती त्यावर किती गुरुत्वीय त्वरण किंवा किती गुरुत्वीय बल तिथे एक्झर्ट होईल कार्यरत असेल आणि किती उंचीवर, म्हणजे या तीन गोष्टीवर त्या पाण्याची काय असेल, स्थितीज ऊर्जा ही अवलंबून असेल. त्याच पद्धतीने यामध्ये आपण एक आणखी दुसरं उदाहरण सांगू शकतो, तो म्हणजेच काय की ताणलेला धनुष्यबाण, आता तो किती प्रमाणामध्ये ताणल्या गेला त्यानुसार त्याची स्थितीज ऊर्जा म्हणजे त्याचा जे काही परिणाम आपल्याला बघायला मिळेल. त्याच पद्धतीने एखाद्या उंचीवरून जर आपण वस्तू खाली सोडली तर ते सुद्धा आपल्याला उदाहरण इकडे याच्यामध्ये घेता येईल स्थितीज ऊर्जेमध्ये. शिवाय जे आपण बेल वाजवतो किंवा जी घंटा असते इलेक्ट्रिक बेल असते त्यामध्ये जी काही आपली विद्युत ऊर्जा आहे, विद्युत ऊर्जा ही कशामध्ये रूपांतरित झाली, ध्वनी ऊर्जेमध्ये. म्हणजे घंटा आपल्याला ऐकू आला म्हणजेच ती साऊंड एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. तर अशा पद्धतीने आपण बघितलं स्थितीज ऊर्जा. गतीज ऊर्जा किंवा ज्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणूया, गतीज ऊर्जा कायनेटिक एनर्जी. बघा व्याख्या अतिशय सोपी आहे की त्या वस्तूच्या गतिमान अवस्थेमुळे त्यामध्ये त्या वस्तूला जी प्राप्त झालेली ऊर्जा आहे त्या ऊर्जेला काय म्हणायचं, गतीज ऊर्जा. आता बघा जर आपण या कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघितला, हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर, हे झालं गतीज ऊर्जेचं सूत्र. आता इकडे थोडंसं उदाहरणामध्ये जर आपण समजून घेतलं, समजा सपोज हा ग्राफ असेल आणि इकडे समजा एक वस्तू आहे, आपण काय केलं या इथे त्या वस्तूला बघितलं, सपोज ही उंची आहे आणि आपण काय केलं असं या उंचीवर ही वस्तू धरली, तर या ठिकाणी सपोज हे ठिकाण आहे ए, या ठिकाणी जी काही आपली पीई आहे पोटेन्शियल एनर्जी आहे जी आपली स्थितीज ऊर्जा आहे, सुरुवातीला काय असेल वस्तू या ठिकाणीच आहे म्हणजे स्थितीज ऊर्जा काय असेल त्यामध्ये एकदम कमी असेल, मिनिमम असेल स्थितीज ऊर्जा. म्हणजे जसजसं आपण वस्तू इकडे वर नेणार आहोत, बघा इथून आपण स्टार्ट केलं म्हणून इथे कायनेटिक एनर्जी मात्र काय असेल, इथे मॅक्सिमम असेल या ठिकाणी. परंतु आता हीच वस्तू आपण काय केलं, या बी या ठिकाणी आणली, ए या ठिकाणी होती आता बी या ठिकाणी आणली, मग आता इथे काय बघायला मिळालं आपल्याला, जी पीई आहे जी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला स्थितीज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी कशी मिळाली होती, एकदम कमी. परंतु आता काय केलं आपण या स्थितीज ऊर्जेला म्हणजे या वस्तूला आपण बी या ठिकाणी नेलं, मग आता स्थितीज ऊर्जा ही तीन गोष्टीवर अवलंबून असते, कुठलं की वस्तुमान आहे, ग्रॅव्हिटी आहे,
वस्तुमान आहे, ग्रॅव्हिटी आहे आणि त्यानंतर हाईट सुद्धा आहे, म्हणजे तीन गोष्टी झाल्या. पीई इज इक्वल टू आपण बघितलं एम जी एच. निश्चितच आता इथे जसं मिनिमम होतं हे पीई, आता इथे मात्र तुम्हाला इथे पीई मॅक्सिमम बघायला मिळेल. आणि जे केई म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी मात्र काय असेल या ठिकाणी, आता एका उंचीवर साठवल्यामुळे ते पाणी जे आहे इथे कसं असेल, हे इज इक्वल टू मिनिमम. ज्या पद्धतीने जसं एखादं धरणातील पाणी साठा आहे तो ज्यावेळेस आपण साठवतो ती झाली स्थितीज ऊर्जा, पण तेच पाणी जर ज्यावेळेस दरवाजे उघडल्या जातात धरणाचे, ते ज्यावेळेस सोडल्या जातं म्हणजे पाण्याला प्रवाहित केल्या जातं, गतिमान केल्या जातं दरवाजे उघडून, त्यावेळेस मात्र काय झालं की ती कायनेटिक एनर्जी जी आहे ती प्रचंड वेगाने म्हणजे गतिमान अवस्था त्याला प्राप्त झालेली असते. मग तिथे काय वाढतं, कायनेटिक एनर्जी. ते पाणी सोडल्यानंतर जोपर्यंत ते स्टोर आहे अशा दोन कंडिशन आपल्याला तिकडे बघायला मिळतील. समजा वाहनाचा वेग जर आपण दुप्पट केला, एक उदाहरण आपण इथे घेऊया, स्पीड समजा 30 आहे, तो जर आपण वाढवला दुप्पट केला तर जी काही कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी काय होईल त्या ठिकाणी, ती चारपट होईल. म्हणजे जितका वेग वाढवाल त्याच्या डबल आपल्याला कायनेटिक एनर्जी तिथे बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने ही होती गतिज ऊर्जा. बघा दाब प्रेशर म्हणजे काय, की एकक क्षेत्रफळावर प्रयुक्त केलेले लंबरूप बल. आता याला जर आपल्याला सूत्राच्या रूपामध्ये बघायचं असेल, ज्याला आपण दाब म्हणूया, की दाब म्हणजे प्रेशर, प्रेशर इज इक्वल टू दाब बरोबर काय, फोर्स किंवा ज्याला आपण बल म्हणूया, बल भागिले फोर्स अपॉन एरिया, म्हणजे काय क्षेत्रफळ. म्हणजे दाब जो काही आहे हा बलावरही अवलंबून आहे की तुम्ही किती बल लावताय. शिवाय दाब सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे क्षेत्रफळावर अवलंबून आहे. आता याचे कॉमन उदाहरण आपण आधी समजून घेऊया, ते म्हणजे कसं, की बरेचदा आपण घरी ज्यावेळेस खिळा ठोकत असतो, तो खिळा ठोकताना एक गोष्ट आपण अनुभवतो, तो जर खिळा अणकुचीदार असेल म्हणजे टोकदार असेल तर तो भिंतीमध्ये सहज जातो, म्हणजे एक दोन ठोके जरी आपण मारले सहज तो खिळा जाईल. पण तोच खिळा जर असा बोथट असेल किंवा जर तो खिळा आपण समजा असा उलटा घेतला, म्हणजे बघा ज्यावेळेस टोकदार खिळा होता तर तुम्ही क्षेत्रफळ काय केलं त्याचं, तो जो ती वस्तू जर आपल्याला त्या भिंतीमध्ये ठोकायची असेल तर क्षेत्रफळ काय केलं तुम्ही, कमी केलं. क्षेत्रफळ कमी केल्याने किंवा एखादे टाचपिन असेल, अणकुचीदार टाचपिन जर आपल्याला एखाद्या त्या नोटीस बोर्ड मध्ये लावायची असेल, ती जर अणकुचीदार असेल तुम्हाला कमीत कमी बल वापरावं लागेल, हे सर्वात महत्वाचं. म्हणजे जर आपण एरिया कमी केला तर बल सुद्धा काय राहील, आपल्याला कमी वापरावं लागेल. पण जर आपण समजा असं केलं, हा खिळा जो आहे उलटा लावला, उलटा पकडला मग ठोकायचा प्रयत्न केला, म्हणजे जर तुम्ही क्षेत्र वाढवलं, जर म्हणजे आपण जर असं बघितलं की समजा आता ही भिंत आहे आणि हा असा असा खिळा आहे, सपोज, तर आपण काय केलं, हा जो पोर्शन बघतोय हा काय झाला, हे आपण क्षेत्र कमी वापरलं. इथे क्षेत्र कमी वापरल्यामुळे ते जे काही बल आहे त्याच्यावर परिणाम करेल. आता जर उलट केलं आपण, सपोज त्या भिंतीमध्ये जर आपण असा खिळा ठोकायचा प्रयत्न केला उलटा, इथे काय झालं, क्षेत्र वाढलं, त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, त्या बलाचा परिणाम होणार नाही, त्याच्यावर तेवढा दाब पडणार नाही. म्हणजे दाब ही जी राशी आहे हे कोणत्या दोन गोष्टीवर डिपेंड आहे, त्यामध्ये पहिले आहे क्षेत्रफळ, एरिया किंवा क्षेत्र, आणि त्यानंतर आहे फोर्स. माझा दाबाचं जे एकक आहे ते आहे पास्कल. युनिट आहे प्रेशर, जे आहे मोजल्या जाईल पास्कल मध्ये. म्हणजे एक चौरस मीटर क्षेत्रावर जर तुम्ही एक न्यूटन बल वापरत असाल, एक जर चौरस क्षेत्र असेल चौरस मीटरचं, त्यावर तुम्ही जे एवढं न्यूटन बल वापरत आहात ते म्हणजेच काय झालं, वन पास्कल. आता जर या पास्कलचं किंवा या प्रेशरचं आपल्याला एमकेएस युनिट बघायचं असेल तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि जर याला सीजीएस मध्ये बघायचं असेल तर ते आहे डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर, एमकेएस. तर अशा प्रकारे दाब
आणि दाब म्हणजेच काय, एकक क्षेत्रफळावर प्रयुक्त केलेले लंबरूप बल, आणि ते दोन गोष्टीवर अवलंबून आहे, एक तर क्षेत्रफळ आणि बल। वातावरणीय दाब ज्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणूया, की पृथ्वीच्या एकक क्षेत्रफळावर पडणाऱ्या हवेच्या स्तंभाच्या वजनाला त्या ठिकाणचा काय वातावरणीय दाब असे म्हणतात, ॲटमॉस्फेरिक प्रेशर। आता जनरली जी काही आपली सी लेवल आहे, समुद्र सपाटी आहे, त्या ठिकाणी हा वातावरणीय दाब असतो 760 mmHg, 760 mm। एच जी म्हणजे काय, पारा, हायड्रॅजिरम, की तो 760 mmHg या याच्यावर आपल्याला त्या बॅरोमीटर मध्ये दाखवतो। हे त्याचं यंत्र झालं, की जर आपल्याला वातावरणाचा दाब मोजायचा असेल तर ते यंत्र आहे बॅरोमीटर। आता यामध्ये की जर समुद्र सपाटीपासून आपण जसजसं उंचीवर जाऊ, तर मग हा जो दाब आहे, समजा एखाद्या उंच टेकडीवर म्हणा, विमानामध्ये म्हणा, किंवा इकडे माउंट एव्हरेस्टवर आपण जायचं ठरवलं, हिमालयामध्ये ज्या उंच पर्वत रांगा आहे, मग हा जो दाब आहे हा कमी होतो का वाढतो? तर हा जो दाब आहे कमी कमी होत जातो। विमानामध्ये प्रवास करताना सुद्धा आपल्याला जाणवत असेल, किंवा आपल्याला काय खबरदारी घ्यावी लागते की कानामध्ये ते इयरबड्स किंवा कॉटन ठेवावा लागतो, किंवा बऱ्याचशा लोकांना असं उंच ठिकाणी ज्यावेळेस गेले तर नाकातून सुद्धा काय होतो, रक्तस्त्राव होतो। याचं कारण असं आहे की जर आपण पृथ्वीवर आहोत किंवा समुद्र सपाटीवर आहोत, म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा काय आहे, एक प्रेशर आहे, एक प्रेशर मेंटेन आहे इनसाइड बॉडी। शरीराच्या आतमध्ये सुद्धा दाब आहे आणि बाहेरून सुद्धा दाब आहे। आता आपल्या पूर्ण शरीरावर सुद्धा एक वातावरणाचा एअर मास किंवा एक प्रकारचा दाब आहे। मग हा बाहेरील दाब आणि आपल्या शरीराच्या आतमधला दाब हा काय असतो, कायम संतुलित असतो। पण जर आपण असं उंचीवर गेलो, उंचीवर गेल्याने काय होईल की जो बाहेरचा दाब आहे, वातावरणाचा दाब आहे, तो काय होईल, कमी होईल। मग वातावरणाचा दाब कमी झाल्यामुळे आतमधून शरीराच्या आतला दाब काय असेल, जास्त असेल। हा दाब कसा पाहिजे असतो, संतुलित पाहिजे असतो। म्हणजे एका ठिकाणी जर तो जास्त झाला, शरीरामध्ये जर हा दाब वाढला आणि जर बाहेरील वातावरणामध्ये कमी झाला, तर शरीरातून मग रक्तस्त्राव, म्हणजे नाकातून किंवा कानातून रक्तस्त्राव होऊन तो बाहेर ब्लीडिंग होऊ शकते। याचं काय कारण, की हे जे प्रेशर आहे इनसाइड द बॉडी आणि आउटसाइड द बॉडी काय झालं, इररेग्युलर झालं, इम्बॅलन्स झालं। म्हणून समुद्र सपाटीपासून उंचीवर जाताना काय होतो, वातावरणाचा दाब हा कमी होतो। बऱ्याचदा आपल्याला हिल स्टेशनला वगैरे जाताना कानामध्ये असं फडफड आवाज येताना जाणवतो, त्याही मागचं रिझन काय असतं, की बाहेरचा त्या टेकडीवरचा वातावरणाचा दाब हा कमी असतो, शरीरातला दाब हा वाढलेला असतो। तर अशा पद्धतीने हा आहे वातावरणीय दाब।